महाराष्ट्र दिन आहे आज. दादा महाराष्ट्र दिन आहे, मात्र महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या जागेच्या संदर्भात नाशिकचा विचार केला तर अद्यापही तुमचा खेळाडू ठरलेला नाहीये, कधीपर्यंत ठरेल? एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन या शुभ दिवसाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बोला. नाशिकचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये. मला वाटतं की जसं मी सांगितलं की आजचा अतिशय शुभ दिवस आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना गोड बातमी मिळेल. किती वाजेपर्यंत, किती मिनिटाने, किती सेकंदाने लवकर मिळेल? साखर कुणाच्या तोंडात पडणार आहे? गोड बातमी कुणाच्या पत्त्यावर? महायुतीच्या उमेदवाराच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतील. शिवसेनेकडेच राहील. मला वाटतं की काही वेळेतच त्याची गोड बातमी तुम्हाला मिळेल. महायुतीमध्ये शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदय लवकर करतील. खरं तर उमेदवार जाहीर करायला खूप उशीर झालेला आहे, याचा कुठेतरी फटका बसू शकतो असा देखील अंदाज वर्तवला. असं काही होणार नाही. महायुतीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनता जनार्दन, परत एकदा भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी उत्सुक आहेत. त्यांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ करण्याच्यासाठी संपूर्ण देशभरात नाशिकसह मतदान त्या ठिकाणी होईल आणि म्हणून मला नाही वाटत काही काळजी करण्याचं कारण आहे. उद्या मी आपल्याला अतिशय नम्रतेने सांगतो की काही तासांमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा करतील. उद्या उमेदवारी अर्ज भरण्यात येणार. बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं की नाशिकसह संपूर्ण भारताची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या साठी मतदान करण्याला उत्सुक आहेत. जिथपर्यंत नाशिकचा विषय, नाशिकचा सेटअप रेडी आहे आणि म्हणून काही तासांमध्ये उमेदवार पण घोषित होईल आणि आमचा सेटअप रेडी असल्यामुळे जो पण कोण उमेदवार राहील सायंकाळपर्यंत घराघरापर्यंत तो उमेदवार पोहोचलेला असेल. उद्या महायुतीकडनं अर्ज भरण्यात येणार आहेत, कोण कोण उपस्थित राहणार आहेत, काय म्हणून नियोजन केलं गेलेलं आहे? निश्चितपणे महायुतीच्या आता उदाहरणार्थ दिंडोरी लोकसभा आहे, उमेदवारांचा फॉर्म उद्या दाखल होईल. वरिष्ठ पातळीवरचे पद मंत्री महोदय, महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. मुख्यमंत्री वगैरे येणार आहेत. उमेदवारी अर्ज भरलाय, मात्र दोन उमेदवारी अर्ज भरले, एक अपक्ष आणि एक शिवसेनेकडनं भरलाय, मात्र त्याला एबी फॉर्म नाहीये. आपल्यासोबत काही चर्चा झाली? आपल्याला सर्वांना माहिती आहे की लोकशाहीमध्ये नियमानुसार आपल्या उमेदवार जो काही फॉर्म भरतो, ज्या उमेदवाराला त्या पक्षाचा एबी फॉर्म असतो तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो. कोणी आश्वासन दिलं? बघा, इच्छुक असणं याच्यामध्ये काही गैर नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये हे साधारणपणे अभिप्रेत असतंय.
परंतु शेवटी वरिष्ठ पातळीवरचे नेते जो काही निर्णय करतात तो आपल्याला सगळ्यांना मान्य करावा लागतो. आज आज महाराष्ट्र दिवस आहे, शुभ दिवस आहे. महाराष्ट्राची जनता ठरवेल. लुटारू कोण आहे, रक्षण करणारे कोण आहेत, ते जनता जनार्दन ठरवेल ना. आम्ही सगळे महायुतीचेच पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्याच्यात गैर काय. आपल्याकडनं कोणी अद्यापही गेलेलं नाही कुठे. भुजबळांची भेट घ्यायला त्यांना सक्रिय करायला प्रचारामध्ये भुजबळ साहेब नेतृत्व करतील ना. सक्रिय करण्याचा आणि त्याचा विषय काय होतो. आपण बघितलं असेल की काल सुद्धा माननीय भुजबळ साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे की महायुतीचा जो कोण उमेदवार असेल आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकचं आम्ही सगळेजण काम करू. पालकमंत्री म्हणून तुमच्या मनातला उमेदवार कोण महायुतीचा. म्हणून तुमच्या मनातला उमेदवार कोण महायुतीचा. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जो उमेदवार देतील तो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.